जवाबारो सरकार निर्लक्ष्यवो कोरोना रणकेके कारण कोरोना संचार कर्नाटक दिने दिने दाखले प्रमाण सोंकु वरदी आगतने सोंकितरु पत्ते आगतने साविन संख्येनु कूड एरिके आगतने होगता है कंट्रोल तप्पिदिया कोरोना राज्य अन्व प्रश्ने सहजवागि मूडुत्ते मेलनोटक्के नोडिदंत संदर्भदल्लि कंट्रोल तप्पिद रीतिले कालिस्ता इदे स्फोटवाता है कोरोना सोंक नियंत्रण माड़ता सरकार अव प्रश्ने करुना कंटक एर पॉइंट एर लक्ष मंदी एर लक्ष इत सवि जन ऐन यार अव प्रश्ने सहजवा मूड़े सोंक हेच्चे इवरे कारणर अव प्रश्न कहजवा का लक्षद इपत् सवि जन इवरेलू क्वारंटन आगुंत निटी सूचन क्वारंटन आगे अंत सोंकितर संपर्क दिने दिने हेच्चाता हिन्दली इवरेलू क्वारंटन इतु रूल्स ब्रेक अंत शंकितर मन अड्डादिडिया ओडाडिबिट्टिद्दारे नमगेनू आगे इल्ल अन्नो रीतियल्ली अदे अपायवन्न तंदिट्टिरुवंत शंके व्यक्तवागता इदे क्वारंटैन टाइम नल्ली बिंदास आगि संचारवन्न माडिदारे रूल्स गळन्न ब्रेक माडि क्वारंटैन रूल्स अन्न गाळिगे तूरि ओडाडिरुवंतद्दु इवरु सार्वजनिक स्थळगळल्ली ओडाडिद्दारे इवरेल्लरू कूड सोयिगागि ई ओंदु सोंकु हेच्चळ आगलिक्के इवरे नेर कारण अंत कूड हेळलागता इदे बेंगळूरु ओंदरल्ले लक्षद सवि मंद रूल ब्रेक अंतर लक्षद सवि मंदिर क्वारंटन आगिवंतवर इवरेलू क्या क्वारंटन आगे मन होरगडे बंद बेकाबिटिया रूल ब्रेक ओडाड़े नियम गाड़ी तूरदर मेले एफ ई आर हाकल है ಕೆಲವರಿಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ನೀಡಲಾಗಿರುವಂತದ್ದು ಇನ್ನು ಕೆಲವರು ಎಷ್ಟೇ ವಾರ್ನಿಂಗ್ ಕೊಟ್ಟರು ಬಗ್ದೆ ಇರುವಂತವರಿಗೆ ಸಾಂಸ್ಥಿಕ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಗೆ ಶಿಫ್ಟ್ ಅನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಕಂಟಕವಾಗಿರುವಂತದ್ದು 151000 ಮಂದಿ ಮನೆಯಲ್ಲಿರದೆ ಸುಮ್ಮನೆ ಅಡ್ಡಾದಿಡ್ಡಿಯಾಗಿ ಓಡಾಡಿರುವಂತವರಿಂದನೇ ಈ ಸೋಂಕು ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಹರಡಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅಂತ ಹೇಳಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ 570 ಮಂದಿ ವಿರುದ್ಧ ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ एफ ई आर दाखल क्वारंटन सदर्भदू कूड़ा ओडाड़ हिन्दे ना बेलगवियों 124 मंदिर विरुद्ध एफ ई आर हाकल है बेंगलुरु ग्रामांतर 104 मंदिर विरुद्ध केस दाखल है रायचूर 73 बीदर 71 मंदिर विरुद्ध केस दाखल सो नमगे तोरिस्ता इद्दीवि अंकि अंशगळन्न इल्लि प्रमुखवागि ई सोंकु यथेच्छवागि काणिसिकोळ्ळिक्के इष्टोंदु दोड्ड प्रमाणदल्लि दिने दिने वर्धियागलिक्के कारण एनप्प अंत ಮತ್ತೊಂದು ಕಾರಣವನ್ನ ಹುಡುಕುತ್ತಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇರುವಂತದ್ದು ಈ ಸೋಂಕು ಬಂದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರ ಜೊತೆ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಲ್ಲಿ ಇದ್ರಲ್ಲ ಅವರನ್ನ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿತ್ತಲ್ಲ ಸರ್ಕಾರ ಅವರು ಯಾರು ಕೂಡ ಸರಿಯಾದಂತ ರೂಲ್ಸ್ ಅನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡಿಲ್ಲ ಹೊರಗಡೆ ಬೇಕಾಬಿಟ್ಟಿಯಾಗಿ ತಿರುಗಾಡಿದ್ದಾರೆ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಸೋ ಈಗಾಗಿನೇ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಕೊರೋನಾ ಸೋಂಕು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳತಾ ಇದೆ ಸ್ಪೆಷಲಿ ಇನ್ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಅಂತ ಕೆಲವೊಂದು ಅಂಕಿ ಅಂಶಗಳ ಲೆಕ್ಕಾಚಾರದಲ್ಲಿ ಈಗ ತಿಳಿದು ಬಂದಿರುವಂತದ್ದು ಮತ್ತಷ್ಟು ಅಪ್ಡೇಟ್ಸ್ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇರ್ತೀನಿ ಆದರೆ ಅದಕ್ಕೂ ಮುಂಚೆ ಒಂದು ಸ್ಮಾಲ್ ಬ್ರೇಕ್